नमस्कार, मी फराह खान, साम संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे प्रश्न हृदयाचे आणि माधवबागचे उत्तरं. आणि या विषयावर उत्तर देण्यासाठी किंवा मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत माधवबागच्या प्रोडक्ट डेव्हलपमेंट विभागाचे हेड डॉक्टर प्रणित आंबुलकर. सगळ्यात आधी आपण त्यांचं स्वागत करूया. डॉक्टर, आपलं खूप खूप स्वागत आहे. तर डॉक्टर आंबुलकर आपल्या सोबत बसलेले आहेत. कार्यक्रमाला सुरुवातही करायची, मात्र त्याआधी त्यांची थोडक्यात ओळख करून घेऊया. डॉक्टर प्रणित आंबुलकर हे BMS MD आहेत आणि PhD देखील आहेत. ते माधवबागमध्ये 5 वर्षांपासून काम करतायत आणि माधवबागमध्ये प्रोडक्ट डेव्हलपमेंट विभागाचे हेड देखील आहेत. आतापर्यंत त्यांनी आरोग्यविषयक आणि जनजागृतीसाठी अनेक व्याख्यानंही दिली आहेत. तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील आरोग्यविषयक मासिकातून अनेक लेख देखील त्यांनी लिहिले आहेत. आतापर्यंत त्यांचे 12 रिसर्च पेपर विविध नॅशनल तसंच इंटरनॅशनल जर्नल्समध्ये प्रकाशित झालेत आणि त्यांच्या रिसर्चवर आधारित 5 पुस्तकं जर्मनीमधून प्रकाशित झाली आहेत. विविध आजारांवर आयुर्वेदातील नवनवीन औषधांचा शोध आणि निर्मिती या कामामध्ये त्यांचा हातखंडा आहे. आणि त्यांच्या औषधं आणि थेरपीच्या माध्यमातून आतापर्यंत माधवबागमधील 1 लाखाहून अधिक रुग्ण स्वस्थ जीवनाचा लाभ घेत आहेत. आणि आता माधवबागबद्दल बोलायचं झालं तर आधुनिक वैद्यकशास्त्रातील अद्ययावत वैद्यकीय तपासण्या, आयुर्वेदातील औषधं आणि पंचकर्म, आहार, व्यायाम, योग आणि जीवनशैलीतील सुधारणांसाठीचं समुपदेशन यांचा एकत्रित असा वापर करून माधवबाग या जगातील पहिल्या विना शस्त्रक्रिया आयुर्वेदिक उपचार करणाऱ्या हॉस्पिटल आणि क्लिनिक्स मधून 1 लाखाहून अधिक रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आलेत. जगातील सर्वात जास्त हृदयरुग्ण असलेला देश या अपकीर्तीपासून भारताला वाचवण्यासाठी या उपचारांचा आणि जीवनशैलीतील बदलांचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रसार करण्यासाठी माधवबाग अथक परिश्रम करत आहे. तुमच्या हृदयाच्या आरोग्याला प्राधान्य देऊन तुमच्या हृदयाला संरक्षण देण्यासाठी माधवबाग सदैव सज्ज आहे. आणि हृदयरोग आजकाल सर्व वयोगटातून खूप मोठ्या प्रमाणावर पसरत चाललाय. आज आपण त्याबद्दल चर्चा करणार आहोत. तसंच हृदयरोगापासून मुक्तता मिळवण्यासाठीच्या तपासण्या, उपाय, त्याचे योग्य निदान कसं करावं आणि त्यावर माधवबागची चिकित्सा कशी काम करते याविषयी जाणून घेणार आहोत. आणि डॉक्टर प्रणित आंबुलकर हे देखील आपल्या सोबत बसलेले आहेत. खरं तर म्हणजे पण तुमच्या प्रश्नांची उत्तरं आपण नेहमीच देत असतो, मात्र असेही काही प्रश्न असतात जे आपल्याला नेहमी येत असतात पण साम संजीवनीमध्ये वेळ कमी असतो आणि त्यामुळे वेळेअभावी सर्व प्रश्नांना उत्तरं देणं हे शक्य नसतं. आणि त्यामुळंच असेच काही प्रश्न आहेत जे आमच्या इथे संकलित आहेत आणि त्याच प्रश्नांची उत्तरं आज आपण आज डॉक्टर प्रणित आंबुलकर यांच्याकडून घेणार आहोत. आणि सर, खरं तर मला हे सांगायचं आहे, म्हणजे पहिलाच प्रश्न आहे तो घ्यायचा आहे. आणि पहिला प्रश्न असा आहे की मला कोणतीही आरोग्य समस्या नव्हती, अचानक एक दिवस गळ्यामध्ये काहीतरी अडकल्यासारखं, म्हणजे चोकिंग संवेदना झाल्या आणि श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. डॉक्टरांनी ECG काढला आणि एनजिओग्राफी करायला सांगितलं आणि एका डॉक्टरांनी बायपास सजेस्ट केलं तर दुसऱ्या डॉक्टरांनी एनजिओप्लास्टी सांगितली. पण या पेशंटना कोणत्याही शस्त्रक्रियेसाठी जायचं नव्हतं. तर अशा केसमध्ये कोणती विना शस्त्रक्रिया ट्रीटमेंट उपलब्ध आहे? हो, याच्याबद्दल मला सगळ्यात पहिल्यांदा हे सांगायला आवडेल की पेशंटला असं वाटतं की काहीतरी मला अचानक झालं. हो, बट अचानक हे आयुष्यात काहीच होत नसतं. हा, आपण असं म्हणू शकतो की हा आजार जो आहे तो आपल्याला वेळेच्या पूर्वी लक्षात आलेला नाही. आणि जशा प्रकारचे लक्षणं आपले पेशंट सांगतायत तशा त्याप्रमाणे यांना ॲक्यूट कोरोनरी किंवा एखादा छोटासा सौम्यसा हार्ट अटॅक येऊन गेल्याची शक्यता यांच्या याच्यावरून वाटते. अकॉर्डिंगली डॉक्टरांनी त्यांना पुढची ट्रीटमेंट लाईन जी आहे सजेस्ट केलेली आहे. तर आता यांचा जो प्रश्न आहे की मला विना शस्त्रक्रिया याच्यामधून बरं होता येईल का, सगळ्यात पहिल्यांदा मला हे सांगा असं वाटेल की या ठिकाणी जो त्यांना त्रास झालेला आहे, हार्ट अटॅक समजा छोटा झालेला आहे, तर तो रक्ताची गुठळी रक्तवाहिनीमध्ये, हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये अडकल्यामुळे होत असतो. अच्छा. आणि एनजिओप्लास्टी किंवा बायपास ही जी केलेली जाते ही रक्तवाहिनीमध्ये असलेल्या चरबीच्या गुठळीचा इलाज करण्यासाठी केलेली जात असते. अच्छा. तर आता यांना जो त्रास निघालेला आहे तर डायग्नोसिस हे झालेलं असणार एनजिओग्राफीमधून की या ठिकाणी ब्लॉकेजेस आहेत. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे तपासणं अत्यंत गरजेचं आहे की हे ब्लॉकेजेस जे रक्तवाहिनीमध्ये आहेत ते माझ्या शरीराला अजूनही त्रास देत आहेत काय. तो जो प्रसंग येऊन गेला तो रक्ताच्या गुठळीमुळे आला, ती रक्ताची गुठळी बनली, ती विरघळून गेली, पण आता जे ब्लॉकेजेस आहेत ते माझ्या शरीराला समजा त्रास देत असतील तर तो त्रास कुठल्या प्रकारे देत आहेत, रक्ताचा पुरवठा कमी होऊन देतो आहे की असल्या प्रकारचा काही त्रास नाही आहे, याची व्यवस्थित तपासणी करून घेणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याकडे स्ट्रेस टेस्ट किंवा स्ट्रेस थॅलियम, MPS स्कॅन असल्या वेगवेगळ्या तपासण्या उपलब्ध असतात. त्याच्यामधून समजा रक्तपुरवठा कमी आहे असं आढळून आलं तर आपण आयुर्वेदिक ट्रीटमेंट आणि पंचकर्माच्या माध्यमातून रक्तपुरवठा हृदयाच्या रक्तवाहिनींमधला वाढवून घेण्याची ट्रीटमेंट आपण करून घेऊ शकतो.
रक्तपुरवठा समजा आपला सुरळीत झाला, तपासणीअंती ते आपल्याला कळेल आणि तसं झालेलं तर आपल्याला पुन्हा काहीही शस्त्रक्रिया करण्याची गरज उरणार नाही आणि त्रास सुद्धा आपला बरा झालेला. निश्चितच. म्हणजे हा जो प्रश्न आहे खरं तर एकाचा होता, संकलित प्रश्न होता, पण मला असं वाटतंय की जे लोक आता आपल्याला बघतात त्यांच्यापैकी बऱ्याचशा जणांना ही समस्या असेल आणि त्यांना उत्तर मिळालं असेल. आता पुढचा प्रश्न आहे डॉक्टर, तो म्हणजे सतीश गोरे यांचा. ते विचारतायत की खूप एक्झर्शन किंवा धावपळ झाली तर छातीमध्ये दुखतं आणि स्ट्रेस टेस्ट देखील पॉझिटिव्ह आहे, कृपया छातीमध्ये दुखण्याचं कारण काय हे सांगा आणि त्याच्यावर ट्रीटमेंट काय आहे हेही सुचवा. बरोबर. एक्झर्शन फार केल्यानंतर छातीत दुखतं ही यांची तक्रार आहे आणि स्ट्रेस टेस्ट केल्यानंतर ती पॉझिटिव्ह पण आलेली आहे. स्ट्रेस टेस्ट काय असते, एका विशिष्ट प्रोटोकॉलनी आपल्याला एका मशीनवर चालायला लावतात, एक्झर्शन करायला लावतात आणि त्या कंडिशनमध्ये आपण ECG हा तपासत असतो आणि स्ट्रेस टेस्टमध्ये आपल्याला हे आढळून आलं की हृदयाच्या रक्त वाहिनीमधून हृदयाच्या मांसपेशींना जो होणारा रक्त पुरवठा आहे तो कुठेतरी अपुरा आहे. डिमांड वर्सेस सप्लाय याच्यामध्ये ताळमेळ बसत नाहीये, त्यावेळेस ही स्ट्रेस टेस्ट पॉझिटिव्ह आलेली असं आपण म्हणत असतो. आता सतीशजींची ट्रीटमेंट जी टेस्ट स्ट्रेस टेस्ट आहे पॉझिटिव्ह आलेली आहे, याचा अर्थ असा होतो की डिमांडच्या अगेन्स्ट त्यांना रक्तपुरवठा कमी होतो आहे. याची कारणं वेगवेगळी असू शकतात. रक्तवाहिनीच्या स्वास्थ्यावरती याचा खूप मोठा फरक पडत असतो. सो या ठिकाणी सुद्धा आपण पहिल्या प्रश्नामध्ये सांगितल्याप्रमाणे रक्तवाहिनींमधून हृदयाला होणारा रक्तपुरवठा हा सुरळीत करून घेणे हा यांच्या प्रश्नांचं या ठिकाणी उत्तर आहे. रक्तवाहिनींचा रक्तपुरवठा आपण व्यवस्थित करून घेतला तर हृदयाला व्यवस्थित रक्तपुरवठा मिळेल आणि नंतर एक्झर्शन नंतर हृदयात दुखणे, छातीत दुखणे असला त्रास यांना या ठिकाणी होणार नाही. माधोबागमध्ये एक विशिष्ट प्रकारचा डाएट, हृदयाचा रक्तपुरवठा वाढवून घेण्यासाठी उपयोगी असलेले पंचकर्म, औषधं आणि विशिष्ट प्रकारचे व्यायाम या चारहीच्या माध्यमातून IRP इश्चिम्या रिव्हर्सल प्रोग्राम नावाचे आपल्याकडे थेरपी प्रोग्राम असतो त्याच्या माध्यमातून यांना विना शस्त्रक्रिया हृदयाचा रक्तपुरवठा निश्चितच वाढवून मिळू शकतो आणि यांचा हा त्रास नक्कीच दूर होऊ शकतो. निश्चितच. म्हणजे सतीश गोरे यांना सल्ला मिळालेला आहे, नेमकं काय करावं ते त्यांना कळालंच असेल आणि तेही आता बघून आपल्याला बसून आपल्याला बघत असतील. आता पुढच्या पेशंटचा प्रश्न आहे डॉक्टर, तो म्हणजे माझ्या वडिलांना 3 ब्लॉकेजेस आहेत, एक ब्लॉक तर 100% आहे आणि त्यांना डायबिटीज देखील आहे, तर डॉक्टर ऑपरेशन न करता कमी खर्चामध्ये ही ब्लॉकेजेस समस्या दूर होऊ शकते का आणि किती दिवसामध्ये या त्रासातून ते बाहेर येतील? बरोबर. तर आता ज्याप्रमाणे यांना भरपूर आजार आहे, डायबिटीस सुद्धा आहे, ब्लॉकेजेसचं पण निदान झालेलं आहे, 100% ब्लॉकेजेस म्हटल्यावर माणूस घाबरतो. पण या ठिकाणी मला एक सांगायला आवडेल की 100% ब्लॉकेजेस ही मेडिकल लँग्वेज आहे. एंजिओग्राफीच्या रिपोर्टमध्ये जो फोटो असतो त्याच्यामध्ये तो ब्लॉकेजेस 100% दिसतोय म्हणजे संपूर्ण दिसतोय, याला मेडिकल लँग्वेजमध्ये 100% असं लिहून देतात. पण याचा अर्थ असा अजिबात नाही की ती नळी पूर्णपणे बुजलेली आहे आणि याच्यातून 1% सुद्धा रक्त पुढे जात नाही असा याचा अर्थ अजिबात नसतो. 100% ब्लॉकेजेस निदान झालेल्या रक्तवाहिनीमधून सुद्धा बऱ्या प्रमाणामध्ये हृदयाला रक्तपुरवठा होऊ शकत असतो. सो आपली जी अडचण आहे ती ब्लॉकेजेस ही नसून त्या रक्तवाहिनीतून हृदयाला रक्तपुरवठा होतोय का आणि किती होतोय ती आपली या ठिकाणी मुख्य अडचण आहे. सो मला या ठिकाणी पुन्हा हे एक वेळा सांगायला आवडेल की ब्लॉकेजेस किती आहे इतक्या माहितीवर लिमिटेड न राहता आपण पुढे आणखी जाऊन MPS स्कॅन करून घ्यावं किंवा स्ट्रेस थॅलियम करून घ्यावं आणि खरंच माझ्या हृदयाला रक्तपुरवठा अपुरा होतोय का याची माहिती त्या ठिकाणी करून घेणं आपल्याला उपयोगी ठरेल. आणि मग त्या ठिकाणी रक्तपुरवठा समजा कमी होत असेल तर त्याच्यासाठी यांना नक्कीच डायबिटीससाठी पण उपाय करून घेणं गरजेचं आहे आणि रक्तपुरवठा वाढवून घेण्यासाठी ब्लॉकेजेसवरती उपाय करून घेण्यासाठी CAD IRP नावाची उपचार पद्धती आपल्याकडे असते ज्याच्या माध्यमातून ब्लॉकेजेस बनण्याची प्रक्रियाच मूळतः कमी केल्या जाते आणि अस्तित्वात असलेला जो आजार आहे, रक्तपुरवठा कमी होण्याची जी समस्या आहे ती सुरळीत होऊन रक्तपुरवठा व्यवस्थित हृदयाच्या मांसपेशींना मिळेल असला उपाय आपल्याकडे करून घेता येतो. त्यामुळे हा पण प्रश्न त्यांचा या ठिकाणी उपयोगात माहिती येऊ शकेल त्यांना. अगदीच अगदीच, त्यांनाही उत्तर मिळालंय. आता पुढचा एक प्रश्न आहे डॉक्टर, तो म्हणजे मला लो LVF निदान झालंय, 15-20% हृदयाची पंपिंग कॅपॅसिटी आहे, तर डॉक्टर हृदयाची काम करण्याची क्षमता सुधारण्यासाठी ट्रीटमेंट सजेस्ट करा. हो, लो LVEF असणं हा एक तर मोठा अडचण आहे कारण की लो LVEF असलेल्या पेशंटला आपण हाय रिस्कमध्ये धरतो आणि त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या सर्जरीसाठी सुद्धा सहजासहजी घेता येऊ शकत नाही. त्यामुळे विना शस्त्रक्रिया हा लो LVEF चा लो इजेक्शन फ्रॅक्शनचा
प्रश्न जो आहे तो सुटत असेल तर सगळ्यात सोपा आणि छान रुग्णांसाठी सुविधाजनक या ठिकाणी होऊ शकत असतं. तर लो एल व्ही ई एफ हा वेगवेगळ्या कारणांमुळे होतो. हृदयातून रक्त बाहेर फेकण्याची जी हृदयाच्या मांसपेशींची क्षमता आहे ती कमी झालेली असते. 15-20% जसं तुम्ही म्हणताय तितकाच रक्त पुरवठा हृदयातून बाहेर फेकला जातोय असं याचं अर्थ आहे. तर ह्या कंडिशन मधून बाहेर पडण्यासाठी किंवा हा माझा लो एल व्ही ई एफ चा प्रॉब्लेम आहे त्यांनी माझ्या क्वालिटी ऑफ लाईफ माझ्या जीवनशैलीवरती माझ्या जनरल आरोग्यावरती अडचण येणार नाही त्रास होणार नाही याच्यासाठी हृदयाच्या मांसपेशींची कार्यक्षमता वाढवून घेण्याची आपल्याला ट्रीटमेंट करून घ्यायला लागते. या ट्रीटमेंटचं नाव आहे HFRT म्हणजे हार्ट फेल्युअर रिव्हर्सल थेरपी प्रोग्राम नावाची ही ट्रीटमेंट असते. यामध्ये आपण हृदयाच्या मांसपेशींना बल मिळेल त्यांची ताकद वाढेल त्यांची कार्यक्षमता वाढेल असल्या प्रकारे उपचार करून घेत असतो आणि ही कार्यक्षमता वाढली आहे किंवा नाही हे आपण मोजून घेत असतो. आणि एक वेळा समजा रुग्णाच्या हृदयाची कार्यक्षमता वाढली तर कमी ई एफ असलेला पेशंट सुद्धा सुखाने आयुष्य जगू शकतो काहीही अडचण त्रास न येता त्याला आयुष्य जगता येऊ शकतं. बऱ्याच वेळा ज्यांना हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे असल्या पेशंट्समध्ये ही लो एल व्ही ई एफची शक्यता असते. सो HFRT ट्रीटमेंट केल्याने आपल्या हृदयाचा VO2 max म्हणजे जी कार्यक्षमता आहे ती नक्कीच वाढवून घेता येते. आणि कमी एल व्ही ई एफ असेल तो आपल्याकडे एक ऑन एन ॲव्हरेज 5 पर्यंत एल व्ही ई एफ वाढताना आपण पेशंट्समध्ये बघायला मिळतं. पण जो VO2 max जो आहे तो बऱ्या प्रमाणात वाढतो हृदयाची कार्यक्षमता म्हणजे VO2 max चांगली वाढल्यामुळे कुठलाही त्रास पेशंटला न होता आयुष्य अगदी हेल्दी जगता येईल असली सोय HFRT या ट्रीटमेंट प्रोग्रामच्या माध्यमातून पेशंटची होऊ शकत असते. अगदीच. डॉक्टर, आणखी एकानं विचारलंय की मला छातीमध्ये भयंकर वेदना होतात, हाय हार्ट रेट असतो, तुम्ही मला मदत करू शकता का? नक्कीच. हाय हार्ट रेट असणे आणि छातीमध्ये वेदना होणे पुन्हा एक वेळा हृदयाच्या मांसपेशींना आवश्यक असलेला रक्तपुरवठा होत नाहीये याचं हे सूचक आहे. हे कन्फर्म करण्यासाठी यांनी एक स्ट्रेस टेस्ट किमान करून घेणं गरजेचं आहे. स्ट्रेस टेस्टमध्ये समजा हृदयाला रक्तपुरवठा कमी असेल त्याचा आपण उपाययोजना करू शकतो. आणि समजा हार्ट रेट हा पण एक प्रॉब्लेम आहे तो वेगवेगळ्या कारणांमुळे असतो, हृदयांमुळे पण असतो किंवा आपल्या स्ट्रेस फॅक्टर्समुळे पण असतो, एन्झायटीमुळे असतो, तर नेमकं निदान झाल्यावरती यांचा उपचार या ठिकाणी करून घेता येईल त्याची सोय आपल्याकडे असते. निश्चितच. म्हणजे एकंदरीतच सर जे संकलित प्रश्न आहेत त्यांना तुम्ही खरं तर खूप छान उत्तरं देत आहेत आणि त्याचबरोबर नेमकं काय करायला पाहिजे आणि विना शस्त्रक्रिया कशा पद्धतीनं बरं होता येईल ते देखील सांगतायत. आणि आणखी बरेचसे प्रश्न माझ्याकडे आहेत तीही विचारायची आहेत, मात्र थोडंसं आपण थांबूयात कारण साम संजीवनीमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत रहा साम TV. ब्रेक नंतर साम से तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा स्वागत आहे. मात्र आपला जो विषय आहे तो थोडासा वेगळा आहे. प्रश्न हृदयाचे उत्तर माधव बागची हा आपला विषय आहे आणि याच्यामध्ये आपण संकलित जे प्रश्न आहेत त्याच्यावर डॉक्टर प्रणित आंबुलकर यांच्याकडून मार्गदर्शन घेतोय. ते मार्गदर्शन देखील करतायत. मात्र माझ्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झालेला आहे सर, तो म्हणजे खरं तर तुम्ही जे अँजिओप्लास्टी असेल किंवा जे काही प्रश्न बरेचसे आले होते त्यांना उत्तरं दिली, मात्र एक प्रश्न असा आहे की अँजिओप्लास्टी केल्यानंतर जे काही ब्लॉकेजेस असतात ते पूर्णपणे निघून जातात का? बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न असतो किंवा त्यांचा समज असतो की मी माझ्या हृदयाला ब्लॉकेजेस निघाले आणि मी अँजिओप्लास्टी करून स्टेंट टाकून घेतला तर माझ्या हृदयातले ब्लॉकेजेस निघून गेले. तर हा एक छोटासा गैरसमज आहे याच्यामध्ये कन्सेप्टमध्ये. ब्लॉकेजेस अँजिओप्लास्टीनंतर कुठेही निघून जात नाही, ते तिथेच असतात आणि ते त्या ठिकाणी दाबलेले असतात. म्हणजे एक प्रकारे असं समजूया की आपल्या घरामध्ये कपड्यांचा सगळ्या सामानांचा पसारा कचरा पडलेला आहे आणि घरी पाहुणे येणार म्हणून आपण तो कचरा सगळा उचलून कपड्यांमध्ये बंद केला, म्हणजे आपल्या घरातली घाण कुठेच निघून गेलेली नाही, फक्त ती आपण कुठेतरी लपवून टाकली, दाबून टाकली. त्याचप्रकारे अँजिओप्लास्टी केल्यामुळे आपल्या शरीरात हृदयात असलेले ब्लॉकेजेस कुठेही निघून जात नाही, ते तात्पुरत्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी दाबले जातात. पण आपल्या हृदयाच्या रक्तवाहिन्या फार असतात, खूप मोठ्या लांबलचक जाळं असतं रक्तवाहिन्यांचं आणि ज्यावेळेस तुमची रक्तवाहिनी एका ठिकाणी कुठेतरी डॅमेज होते आहे त्याचा अर्थ हा असतो की ती भरपूर ठिकाणी ॲट ए टाइम एकाच वेळेला डॅमेज व्हायला सुरुवात ऑलरेडी झालेली आहे. एका कुठल्या तरी ठिकाणी तात्पुरती ठोकपट्टी करून मलमपट्टी करून आपण हा समज करून घेणे की माझं संपूर्ण हृदय ठणठणीत झालेलं आहे हा ॲक्च्युली गैरसमज आहे.
त्यामुळे आपल्याला समजा असल्या प्रकारचा हृदयाचा काहीही त्रास ऑलरेडी झालेला असेल तर एंजिओप्लास्टी करून स्टेंट टाकून फक्त इतक्या त्या तितक्या एरियापुरता आपण त्या ठिकाणी उपाय केलेला आहे. पण आपण त्या आजाराच्या मुळाशी जाऊन हा आजार का झाला, याला मला समूळ कसं काढता येईल, अशा प्रकारे संपूर्ण चिकित्सा आपण त्या आजाराची करून घेतली तर फक्त एकाच ठिकाणचं नाही, हृदयातल्या संपूर्ण रक्तवाहिन्यांचं स्वास्थ्य सुधारून आपलं पुढचं आयुष्य रोगविरहित होईल, हेल्दी होईल, याची आपण सोय त्या ठिकाणी नक्कीच करून घेऊ शकत असतो. त्यामुळे कधीही ट्रीटमेंट करताना आजाराचं मूळ कारण आणि ते पूर्ण निघून जाईल याचा आपण विचार करणं गरजेचं आहे. माधोबागमध्ये हे जे सगळे आजार आहेत यांची सुरुवात लाईफस्टाईलमध्ये असते हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सो ही लाईफस्टाईल पेशंटची सुधारून त्यांचा आहार, त्यांचा व्यायाम यांच्यामध्ये समूळ बदल करून आजार तर आपण कमी करतोच आहेत पण भविष्यात सुद्धा तो पुन्हा परतून येऊ नये याची सोय करून घेणं ह्याच्याकडे आपण विशेष लक्ष देत असतो. आणि तुम्हाला सांगतोय मी की एंजिओप्लास्टी केल्यानंतर किंवा बायपास केल्यानंतर 6 महिन्यांमध्ये 50% लोकांमध्ये त्याच ठिकाणी पुन्हा ब्लॉकेजेस होण्याची शक्यता असते असले रिसर्च पेपर्स इंटरनॅशनल मोठ्या मोठ्या जर्नल्समध्ये प्रकाशित झालेले आहेत. त्यामुळे ट्रीटमेंट करून घेतल्यानंतर स्वस्थ बसणं, निश्चिंत होणं असं नाही. जोपर्यंत तुम्ही मुळापासून ट्रीटमेंट करत नाही, कारणाला घालवून देत नाही शरीरामधून, तोपर्यंत तुमचं हृदय ठणठणीत झालेलं आहे असं समजू नये. आणि संपूर्ण कारणापासून मुळापासून कारणं घालवणे आणि हृदयाला संपूर्ण आयुष्यासाठी ठणठणीत करणे याच्यासाठी माधोबाग विशेष करून काम करतात. अगदीच, माधोबागमध्ये उपचार दिले जातात आणि एंजिओप्लास्टीविषयी आपण बोललो डॉक्टर. असाच एक प्रश्न आहे माझ्याकडे, तो म्हणजे माझी एंजिओप्लास्टी झालेली आहे तरी मी आयुर्वेदिक पंचकर्म किंवा आयुर्वेदिक उपचार करू शकतो का, असा प्रश्न आहे, काय सांगाल? हो, आपण एंजिओप्लास्टी झाल्यानंतर सहसा सुरुवातीचा 3 आठवडे हा कालावधी बघा, एंजिओप्लास्टी करताना जो आपण स्टेंट घालत असतो, जो स्प्रिंग घालत असतो, त्या घालण्याच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा आपल्या रक्तवाहिनींमध्ये खरचटत तो स्टेंट त्या ठिकाणी ती गाईड वायर त्या ठिकाणी जाते, डॅमेज होत असतं हृदयाच्या रक्तवाहिन्यांना. सो तो हील होण्यासाठी आपण 1-4 आठवड्यांचा वेळ देतो. त्याच्यानंतर आपण आयुर्वेदिक ट्रीटमेंट, पंचकर्म ट्रीटमेंट सुरू करू शकतो. जसं आत्ताच मी बोललो की आपण स्टेंट घालून घेतला असेल तरी पण आपण तात्पुरती व्यवस्थापन केलेलं आहे ब्लॉकेजेसचं, आजार मुळापासून निघून जावा, माझं पुढचं लाईफ हेल्दी व्हावं यासाठी आपण महिन्याभरानंतर आयुर्वेदिक पंचकर्म आणि आयुर्वेदिक औषधोपचार माधोबागमध्ये एंजिओप्लास्टीनंतर सुद्धा करू शकतो. निश्चितच, म्हणजे एंजिओप्लास्टी झाल्यानंतर देखील उपचार हे शक्य आहेत, जेणेकरून जे ब्लॉकेजेस आहेत ते पुन्हा येणार नाहीत किंवा निर्माण होणार नाहीत. खरं तर सर, तुम्ही जी काही ट्रीटमेंट आहे ती सांगतायत, मात्र ही ट्रीटमेंट घेतलेले काही पेशंट आपल्या सोबत आहेत आणि त्यांचं याच्यावर नेमकं म्हणणं काय आहे ते आता आपण पाहूयात. माझं नाव रमेश गवळी, मी रेल्वे कामाला होतो, 2010 रिटायरमेंट झालो. माझे पहिला एंजिओग्राफी झाली होती, त्याच्यामध्ये माझी एकनस दबली गेली होती, ती ओपन केली, एंजिओप्लास्टी केली गेली. नंतर मग 6 महिने वर्षभर चांगलं गेलं माझं. नंतर मग छातीचा दुखून यायला लागला, असं चालायला लागलो की दम भरून यायचा, दम भरता भरता मला थांबावं लागायचं. असं करत करत 6 महिने झाले मला. मला असं वाटलं तर जावं पुन्हा हॉस्पिटलला, पुन्हा चेक करावं. मग असंच मी एक वेळ पेपर वाचलं होतं, पेपर वाचता वाचता त्याच्यामध्ये माधोबागची ॲडवर्टाईज झाली होती. मी लगेच इकडे फोन केला, अपॉइंटमेंट घेतली. मी आलो तेव्हा माझी इकडे तपासणी झाली, तेव्हा माझी इकडे हाईट वगैरे घेतल्याप्रमाणे मॅडम सांगितलं होतं, तुमची हाईटमुळे तो वजन जास्त आहे, तुम्हाला वजन कमी करायला लागेल. त्याच्यानंतर मला 2-3 महिन्यांनी एकदम अनुभव यायला लागलं, का तुम्हाला हलकं हलकं वाटायला लागलं, वजन कमी झालं. त्याच्यानंतर छातीचं दुखाची औषधं दिले, त्यामुळे थोडंसं फरक वाटायला लागला मला. वजन म्हणजे 50 किलो वजन होतं माझं, आत्ता 45% आणलेलं आहे. मला तर माहिती पण नव्हतं पंचकर्म काय आहे. ज्यावेळी मी इथे आलो तेव्हा मला माहिती पडलं, तर मॅडमने सांगितलं, मग मला आठवड्यातून 2 वेळा तो पंचकर्म करायला लावलं होतं, म्हणजे ते सेक करणं, मालिश वगैरे करणं. मला पहिल्यापासून चांगलं वाटतं, आता पहिला दुखत होतं, दुखायचं कमी झालेलं आहे. पोट पण पुढे आलं होतं, ते डायटमुळे माझं पोट पण आतमध्ये गेलं, नॉर्मली झालं होतं. आता मी जो थांबत होतो ना, आता मी थांबत नाही, डायरेक्टली घरातून निघतो, स्टेशनला येतो ना, तर मला घरातून स्टेशनला यायला 4-5 वेळा बसावं लागतं. आता मी डायरेक्टली येतो. पहिला कसं ब्रिज वगैरे चढायचं तरी दम लागायचा, आता ब्रिज मी चढतो पूर्ण तरी पण नाही लागत दम. आता म्हणजे आपली इथे आल्यानंतर असं हे वाटत नाही,
म्हणजे आपलं टेन्शन येत नाही का आपण मोठ्या दवाखान्यात आलो आहे का असं वाटत नाही, एकदम फ्री होतं. माधोबाला मी प्रत्येकाला हेच सांगेल का तुम्हाला काय त्रास होतो माधोबामध्ये जा. हृदयविकाराच्या बाबतीत माधवबागमध्ये उपचार घेतल्यानंतर त्यांना किती आणि कसा फायदा झालाय ते आपण पाहिलेलं आहे आणि तुम्हालाही फायदा करून घ्यायचा असेल तर त्यासाठी नंबर दिलेले आहेत त्याच्यावर संपर्क करायचा आहे. आणि डॉक्टर आंबुलकर आपल्यासोबत बसलेले आहेत आपल्या प्रश्नांची, म्हणजेच जे संकलित प्रश्न आहेत त्यांची उत्तरं देत आहेत. आणि असाच एक शेवटचा प्रश्न आहे डॉक्टर, कारण शेवटची 2 मिनिटं आपल्याकडे आहेत. तर एक पेशंट विचारत आहेत की डॉक्टरांनी सर्जरी ॲडवाईस केलेली आहे ती कशी टाळता येईल, आणि दुसरं म्हणजे आयुर्वेदिक ट्रीटमेंट सुरू केल्यानंतर जी औषधं सध्या सुरू आहेत ते थांबू शकतात का? सर्जरी आपण टाळू शकतो हे आपण याच्यात बोललेलो आहे. आयुर्वेदिक उपचारांनी आपला त्रास कमी होणार, सर्जरी टाळू शकतो हे आपण बोललेलो आहे. दुसरं, औषधं कमी होतील काय? आपण जी ट्रीटमेंट करतोय ती आजाराच्या मुळापासून करतोय. युजली सर्वसामान्यांना काय वाटतं की बाबा रे डायबिटीस हा एक वेगळा आजार आहे, ब्लड प्रेशर वेगळा आजार आहे, हार्ट डिसीज वेगळा आजार आहे, कोलेस्ट्रॉल हा वेगळा आजार आहे, आणि यांची वेगवेगळी ट्रीटमेंट, वेगवेगळी औषधं, या सगळ्यांचा भडीमार हा सगळ्या पेशंटच्या शरीरावरती होत असतो आणि त्याच्यातून त्यांना त्रास पण होत असतो. पण या सगळ्यांचं एकंदरीत मूळ जे आहे एकमेकांशी रिलेटेड आहे. आपण खोलवर जाऊन वैद्यकीय विज्ञानामध्ये आपण समजा बघितलं तर मूळ यांची एकमेकांशी जुळलेली असतात. आपण समजा व्यवस्थित याची ट्रीटमेंट करून घेतली, जसं आपण माधोबागमध्ये मगाशी बोलल्याप्रमाणे संपूर्ण लाईफस्टाईलवरती काम करून सोबतीला आजाराचं जो दुरुस्त होण्याची स्पीड आहे ती वाढण्यासाठी पंचकर्म, विशिष्ट प्रकारची पंचकर्म आणि औषधं वापरून या सर्व आजारांचं जेव्हा आपण ट्रीटमेंट करतो मुळापासून आजाराचा जोर ज्यावेळेस कमी होतो त्यावेळेस आपोआपच औषधांची आवश्यकता माझ्या शरीराला कमी होत असते. आता माझ्या शरीरामध्ये आजार हा मुळापासून कमी कमी होत झालेला आहे, साहजिकच माझी औषधं कमी होत असतात. आणि हे सगळं करत असताना आपण शास्त्रशुद्ध वैद्यकीय तपासण्या ज्या असतात, मॉडर्न टेक्नॉलॉजीवरती आधारित ज्या टेस्ट असतात, हृदयाशी संबंधित, डायबिटीसशी, हायपरटेन्शनशी संबंधित, या सगळ्या माधोबागला करून घेत असतो. त्यामुळे कुठेही काहीही सुटून जाणार नाही याची आपण खात्री करतो. आणि जसा जसा आपला आजार दुरुस्त होतोय, बरा होतोय, त्यावेळेस साहजिकच औषधांची गरज कमी होते आणि आपली औषधं हळूहळू कमी होत बंद होऊ शकतात. असं म्हणता येईल की औषधं देखील बंद होऊ शकतात. दरम्यान डॉक्टर तुम्ही खूप छान उत्तरं दिलेली आहेत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि यासोबतच आजच्या आपल्या साम संजीवनीमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची, पुन्हा भेटूयात नवीन विषयासह. तोपर्यंत पाहत रहा साम टीव्ही.